फॅमिली, जय महाराष्ट्र, सर्वांना 15 ऑगस्टच्या शुभेच्छा. चला आपण गायीचा खरवस बनवते. आता गावालाच आहे आपण. गायचा खरवस येच्या इकडून आलाय. येच्ची गाय वेली, त्यांनी दिला येच्या, त्यांनी चीक दिलाय चीक गायचा. चला आता बनवते आपण, दाखवते मी तुम्हाला. हे बघा, ही गायचं दूध आहे, ती वेलेली पिवळं दूध. त्यात मी 1/2 लिटर दूध घातलंय साधं. आपलं आपण वापरतो ते पांढरं दूध घातले. आणि वेलची सूट, बडी, गूळ यात बारीक करून मिक्स केलाय मी. इकडे बघा, ही पातेले घेतले आपण, त्यात ठेवणार आहे शिजत. ही रिंग ठेवली मी, पाणी ओतले आणि त्याच्यात आता हे पातेलं आपण ठेवणार आहे आणि झाकणार आहे. ही बघा, या पातेल्यात मी पातेलं ठेवले, पाणी ओतले आपण आणि वरनं त्या पातेल्यावर झाकण ठेवलंय मी. आता ह्याच्या अजून दुसरं झाकण ठेवायचं आपल्याला ह्या पातेल्यावर. चला तर आता आपण गॅसवर ठेवूया. हे बघा, आतून ते बारक पातेलं मी चिकाचं आहे ना, ते पण झाकलंय आणि वरनं पण तवा झाकलाय बघा, पॅक झालाय. आता आपण गॅस पेटवणार आहे. आता हे आपल्याला 20 मिनिटं तरी शिजून द्यायचं आहे चांगलं. हे बघा, गॅस पेटवलाय मी. आता हे 20 मिनिटं आपल्याला खरवज, गायीचा खरवज आहे, गायीचा खरवज आहे. आपल्याला मिळतो का मुंबईला खायला? बघा इथं मिळा का नाही. टाकलाय मी आता शिजत, दाखवते तुम्हाला वाड्या पाडल्यावर. आता शिजून देते मी, 20-25 मिनिटं शिजायला लागतंय त्याला. आता हे असंच शिजून देते फुल गॅसवर, नंतर थोडा कमी करायचा गॅस. हे बघा, 1/2 तास होऊन गेला चिक शिजतोय. हे बघा, आत्ताच मी उघडलं, शिजलेला आहे आपला चिक. चला बघूया आपण. हे बघा, सुरी क्लिअर निघती, म्हणजे शिजलाय आपला चिक. खरं शिजलाय, सॉरी, भुबडी वळती, खायचंय वळती. चला आता मी खाली उतरवून घेते, वड्या पाडते. हे बघा, शिजून असा झालाय आता खरवज आपला. आता आपण काढून घेणार आहे. हे बघा, वड्या निघल्या. हे बघा, खरवज आता आपला तयार आहे या खायला. गाईचा खरवज बघा कसा वाटतोय सांगा. बनवलाय मी. हे बघा, वड्या पाडून घेतले मी. हे बघा, हे आता असंच ठेवायचं आपल्याला, जेव्हा खायचं तेव्हा काढून घ्यायचं. हे असं झालंय बघा, घट्ट. बघा हे का, ऐका, घट्ट झालाय खरवज. आणि ह्या वड्या पाडून घेतलेत मी, बघा कशा वाटत्यात, कसा झालाय खरवज सांगा. या खायला खरवज, गाईचा खरवज या खायला. बघा, ही बनवलाय मी.